छान लागलेली आहे। हे आपण संपूर्ण प्लेट साफ केलेली आहे। मित्रांनो आपण आता आलेलो उरुळी कांचन या ठिकाणी। खरं तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दोस्ती दम बिर्याणी हाऊस आपल्याला पाहायला भेटतं। आपण त्या ठिकाणी एंट्री करूया आणि नक्की दोस्ती दम बिर्याणी नक्की हाऊस काय आहे आपल्याला पाहायला भेटेल। बिर्याणी आहे का चालू? तर किती रुपये हाफ काय बिर्याणी? म्हणजे चिकन बिर्याणी का मटन बिर्याणी? चिकन मटन बिर्याणी नसते। जर ऑर्डर दिली कुणी तरी तुम्ही बनवून देऊ शकता। तर आपल्याला कशी हाफ आहे बिर्याणी? 130 रुपयाला 130 रुपयाला फुले। बरं एक द्या बरं पाहूया। चला मित्रांनो आपण या ठिकाणी पण बिर्याणी हाफ तर या ठिकाणी आपण बसूया। बाय या ठिकाणी टेबल साफ कर केलं असतं तर पहिल्यांदा बसून घेऊया। जाम भूक लागलेली आहे पण नाव खूप ऐकून होतं उरुळी कांचन या ठिकाणी दोस्ती बिर्याणी आहे। बिर्याणी हाऊस दम बिर्याणी आहे। बघूया आता चिकन बिर्याणी पाहिजे। मित्रांनो आपण या ठिकाणी बसलेलो आहे। ऑर्डर दिलेली आता ऑर्डर येते आहे। त्यांना तर सांगितलं आहे आपण दम चिकन बिर्याणी ऑर्डर दिलेली आहे। किती वेळ येतो आहे माहिती नाही आहे पण त्याच्याबरोबर कांदा कोशिंबीर आणि बिर्याणीमध्ये काय काय येतं आहे आता ह्या ठिकाणी पाहावं लागेल। हे पहा बिर्याणी आलेली आहे। त्यांनी त्या बिर्याणीमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे? कोशिंबीर दिलेली आहे, चम्मच आहे, मटणसे हे असे फिश आहेत। चला आपण पहिल्यांदा टेस्ट करूया ही दम बिर्याणी नक्की चवीला आहे तरी कशी। आणि खरंच 70 रुपयामध्ये आपल्याला ते परवडते आहे का किंवा पैसे खूप होत आहेत हे तुम्हाला मी खाऊन झाल्यानंतर सांगेल। पण पाहिल्यानंतर तर खूप छान वाटते आहे। आता फक्त टेस्टमध्ये सांगायचं राहिलं आहे। चला पहिले टेस्ट करून चव जर सांगायची झाली ना खूप अशी चांगली चव लागती आहे म्हणण्यापेक्षा उत्कृष्ट क्वालिटीची आहे ही दम बिर्याणी या ठिकाणी। त्याचा जो मसाला आहे ना म्हणजे चिकनला लावलेला जो दम बिर्याणीचा हे तुम्ही पाहू शकता। इतकी सुंदर बिर्याणी आणि तांदूळ देखील आहे ना सुद्धा राईस खूप सुटसुट येते मोकळा एकदम आहे। हे ते चिकन आहे नक्की। जर तुम्ही कधी या ठिकाणी आला तर तुम्ही दोस्ती दम बिर्याणी या ठिकाणी घेऊ शकता 70 रुपयामध्ये। चला पहिल्यांदा आता खाऊन घेऊन या आणि नंतर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देखील देतो आणि जे लोकेशन जागा आहे ना ते देखील मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून। बिर्याणी बरोबर आहे ना, रस्सावाटी देखील आलेली आहे। इथे जी रस्सावाटी आहे आपण त्या बिर्याणीबरोबर रस्सावाटी देखील घेऊ शकता। कदाचित तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही नाही घेतले तरी हरकत नाही आहे पण या ठिकाणी रस्सावाटी फ्रीमध्ये दिली जाते त्याच्याबरोबर ती। आपण तो असणारा रस्सा यामध्ये थोडा मिक्स करूया। गरम गरम रस्सा आलेला आहे आता तो रस्सा टाकून आपण संपूर्ण पहिल्यांदा बिर्याणी खाऊ। तर मित्रांनो आपण जी बिर्याणी घेतली होती ना त्या बिर्याणी संपूर्ण आता संपलेली आहे। बिर्याणी एकंदरीत तरी छान लागलेली आहे। आपण संपूर्ण प्लेट साफ केलेली आहे। आपण त्यानंतर मालकाकडे जाऊया। बिर्याणी अतिशय उत्तम उत्कृष्ट लागलेली आहे। तर पहिले 500 दिले तुम्ही? मग तुम्हाला मी 410 दिले ना, 50 एक दिले तुम्हाला, 550 दिले। तर बिर्याणी चांगली लागली। कॉन्टॅक्ट नंबर सांगा कुठल्या चौकामध्ये जेणेकरून जे आपल्या यूट्यूबरवरती व्हिडिओ पाहतील व्ह्यूवर्स त्यांना या ठिकाणी आल्यानंतर लवकर समजेल की जर बिर्याणी किंवा नाश्ता करायचा असेल। सकाळी किती वाजता चालू होते? 10 वाजता। तुमच्या हॉटेलचं नाव सांगा संपूर्ण। दोस्ती बिर्याणी हाऊस। दोस्ती बिर्याणी हाऊस सकाळी 10 ते किती संध्याकाळी? 10 ते 10, तब्बल 12 तास या ठिकाणी अनेक
कुठल्या आहे चौकाचं नाव काय? उरुळी कांचन तळवाडी चौक, तळवाडी चौक, उरुळी कांचन तळवाडी चौक, सोलापूर हवे. या ठिकाणी त्यांचं बिर्याणी बनते. किती वर्षापासून बनवताय? दोन वर्षापासून. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 98-22-74-84.